खूप मेहनत न घेता हे रव्याचे बिनपाकाचे लाडू अगदी झटपट तयार होतात. पाक न बनवताही हे रव्याचे लाडू अगदी खुसखुशीत होतात. चला तर मग हे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. सगळ्यात अगोदर इथे मी एक कढई घेतली आणि या कढईमध्ये 1/4 कप म्हणजेच 1/4 कप तूप घातलं. हे तूप मेल्ट करून घेतलं आणि तूप मेल्ट झाल्यानंतर मंदाचेवर 1 कप रवा या तुपात घालून परतून घ्यायचा. गॅस मंदच ठेवायचा आणि या रव्याला सारखं सारखं या तुपामध्ये हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही. या रव्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायची अजिबात गरज नाही. फक्त खमंग वास येऊपर्यंत या रव्याला मंदाचेवर 7 ते 8 मिनटं परतून घ्यायचं. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला तुम्ही एकदा मिक्सरला लावूनसुद्धा तो जाड रवा वापरू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता जवळपास 4 ते 5 मिनटं झालेले आहे आणि या रव्याला छान असा खमंग वास यायला लागलेला आहे. परत या रव्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवरच परतून घ्यायचं. तर बघा आता इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहे आणि रवा छान असा परतून झालेला आहे. आता इथे मी 1/2 कप पिठी साखर घेतली. 1 कप रव्यासाठी मी 1/2 कप पिठी साखर घेतली. आता ही पिठी साखरही यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घातलं. डेसिकेटेड कोकोनट नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. हे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा या रव्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलं. आता यात 1/2 टीस्पून वेलची पूड घालायची आणि ही वेलची पूडसुद्धा यात व्यवस्थित एकत्र करायची. वेलची पूड घातल्याने या रव्याच्या लाडवाला टेस्ट छान येते. वेलची पूड नसेल घालायची तर तुम्ही इथे कार्डमम इसेन्ससुद्धा घालू शकता. आता यात 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायचं. तर मिल्क पावडरसुद्धा ऑप्शनल आहे. नसेल घालायचं तर तुम्ही या मिल्क पावडरलासुद्धा स्किप करू शकता. मिल्क पावडर घातल्याने या रव्याला टेक्स्चर आणि कलरही छान येतो. त्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेला आहे. हा मिल्क पावडरसुद्धा या रव्यामध्ये एकत्र करून घेतला आणि मिल्क पावडर एकत्र करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे कव्हर करून 2 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता यात ड्रायफ्रूट्स घालायचे. तर इथे मी 2 टेबलस्पून खिसमिस घातले. 1 टेबलस्पून बदामचे काप घातले. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हे ड्रायफ्रूट्ससुद्धा या रव्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि इथे मी 3 टेबलस्पून दूध घालून घेणार आहे. तर दूध रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे. थोडं थोडं करून 3 टेबलस्पून दूध घालायचं आहे. 1 टेबलस्पून दूध मी अगोदर घातलं. परत 1 टेबलस्पून दूध घातलं. आता हे सगळं साहित्य या दुधामध्ये एकत्र करून घ्यायचं आणि परत यात 1 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं. असं मी इथे 3 टेबलस्पून दूध घालून घेतलं. हे दूधही यात व्यवस्थित एकत्र करायचं. आता हे सगळं मिश्रण परत एकदा हाताच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून घेतल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे. तर बघा अगदी सहज लाडू वळता येतील असं मऊ हे मिश्रण तयार झालं आणि अगदी सहज हा लाडू वळून तयार झाला. अशाच प्रकारे सगळे लाडू वळून घ्यायचे. आता हे सगळे लाडू तयार झालेले आहे. 1 कप रव्याचे साधारण 9 लाडू तयार होतात. तर असे हे बिनपाकाचे झटपट तयार होणारे मऊ आणि खुसखुशीत लाडू बनवून बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजेच नवीन रेसिपी आल्या सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.